राष्ट्राय स्वाहा। बरं, गंमत म्हणजे सावरकरांनी दयेचे अर्ज केले हे त्यांनी स्वतः एकदाही लपवलेलं नाही। स्वातंत्र्य पूर्व काळा, स्वातंत्र्य मिळायच्या आधी त्यांनी स्वतः तिथनं बाहेर पडल्यानंतर ग्रंथ लिहिला, माझी जन्मठेप, तो संपूर्ण जन्मठेपेचं वर्णन केलंय। त्या जन्मठेपेच्या वर्णनाच्या पुस्तकामध्ये स्वतः लिहिलेले 11 च्या 11 दयेचे अर्ज जसेच्या तसे छापले। कारण तेव्हा सावरकरांना माहीत नव्हतं की 50-60 वर्षानंतर अशी दिल्लीत मूर्ख माणसं जन्माला येणार आहेत, ज्यांना याचा अर्थच कळणार नाही। त्यामुळे त्यांनी हा शोध लावला दयेच्या अर्जांचा, अजिबात नाही, सावरकरांनी स्वतः लिहिलेले आहे ते, त्याच्यात गैर काहीच नाही आहे। ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते। त्याच्यानंतर म्हणे त्यांनी कधी राजकारणात भागच घेतला नाही, मग हिंदू महासभा काय, कुठला काय, गल्ली बोळातला पक्ष होता काय, का ती ब्रिगेडी संस्था होती, हा राजकीय पक्ष होता। काँग्रेसच्या विरोधात उभा राहिलेला, सर्व सक्षम उभा राहिलेला, जसं काँग्रेसच्या विरोधात भारतीय जनता पक्ष उभा राहिला तसंच त्यावेळेला हिंदू महासभा उभी राहिली। त्या राष्ट्रीय हिंदू महासभा या पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व केलं 11 वर्ष नंतर, निवडणुका लढवल्या। केवढं मोठं काम आहे। हिंदू समाज हा जातीमध्ये विभागला गेलेला आहे, म्हणून रत्नागिरीमध्ये 24 ते 37 सलग 13 वर्ष हिंदू धर्म हा जाती मुक्त व्हायला पाहिजे। जात हा हिंदू धर्माला लागलेला शाप आहे। ह्या जाती जन्माधिष्ठित नाहीत, या व्यवसायाधिष्ठित आहेत। मी जन्म कुठे घ्यायचा हे कर्तृत्व माझं नाही, त्यात माझं कर्तृत्व शून्य आहे। मी जन्माला आल्यानंतर मी कर्म काय करतो त्या कर्मावर माझा व्यवसाय ठरला पाहिजे। 4 वर्ण जे निर्माण केले ते 4 वर्ण हे समाज व्यवस्था चालवण्यासाठीचे वर्ण आहेत, कामाची विभागणी आहे, साधी सिंपल गोष्ट आहे। हे 4 वर्ण आजही प्रत्येकाच्या घरामध्ये जोपासले जातात, नाही जोपासले जात? तुमच्या घरामध्ये झाडू मारायला, झाडू पोछा करायला एक कामवाली बाई येते की नाही? तुम्ही जिथे नोकरी करता तिथे पिऊन असतो की नाही? का असतो तो पिऊन? पिऊनला कधीतरी एअर कंडिशन मॅनेजर त्याच्या खुर्ची बाजूला, समान आहे ना सगळे, सर्व समान आहेत। तर मग बँकेचा मॅनेजर बाहेरच्या पिऊनला किंवा बाहेरच्या क्लार्कला, अकाउंटंटला, स्वतःच्या ब्रँच मॅनेजरच्या एअर कंडिशन वेगळ्या केबिनच्या बाजूला खुर्ची टाकून बसवत नाही? जेवायला एकत्र नाही बसत ते, ती विभागणी आहे कामाची। ब्रँच मॅनेजर आहे तो, कारण तो तिथे का आहे? कारण तितकं तो शिकलेला आहे। काही वर्णव्यवस्था निर्माण झाली, कशाबद्दल बोलतोय आपण? मनुस्मृती, मनुस्मृती, अरे मनु कोण आहे? मनु ब्राह्मण नाही, मनु महर्षी, मनु हा क्षत्रिय आहे। हे 4 वर्ण ज्यांनी निर्माण केले, ज्यांनी पहिल्यांदा भगवद्गीतेमध्ये सांगितले, तो श्रीकृष्ण ब्राह्मण नाही, तो गवळी आहे। ज्याला हे त्यांनी सांगितलं तो अर्जुन ब्राह्मण नाही। ज्यांनी महाभारत लिहिलं ते व्यासमुनी ब्राह्मण नाहीत। ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्मिकी ब्राह्मण नाहीत। पण जाणीवपूर्वक ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज असा हिंदू धर्म विभागण्याची गलिच्छ राजकारण खेळलं जाते। माझा हात जोडून विनंती आहे, या राजकारणापासून ब्राह्मणांनो आणि बहुजन लोकांनो सावध व्हा, वेळीच सावध व्हा। तुमच्यामध्ये एक भयानक द्वेष निर्माण करण्याचं गलिच्छ राजकारण सुरू आहे। शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवायचं राजकारण सुरू आहे। संभाजी महाराजांना धर्मवीरच नाहीत, अरे मग कशासाठी मेले ते? धर्मासाठी वीरगतीला जाणारा तो धर्मवीर शब्दाचा तरी अर्थ माहितीये का? इस्लाम स्वीकार कर, आत्ता सोडतो तुला, नाही म्हणाला तो, जीव गेला तरी मी हिंदू धर्म सोडणार नाही। मग त्याच्या बाजूला त्याचा एक मित्र होता, पहिला आघात त्याच्या मित्रावर केला जात होता, चमडी सोडली पहिल्या मित्राची। संभाजीनी महाराजांनी बघितलं, ते म्हणाले बघ अशी तुझी अवस्था करू, आता तरी कबूल कर इस्लाम, नाही म्हणाला। मग त्यांची पण चांबडी काढली। मग त्याच्या डोळ्यामध्ये जो बाजूला माणूस होता त्याचा मित्र अडकवलेला, त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा घातल्या। आता म्हणाले संभाजी महाराजांना, आता बोल, होणार इस्लाम कबूल? नाही म्हणाला, मी हिंदू धर्म सोडणार नाही। त्यांच्या डोळ्यामध्ये फोडले डोळे, जीभ काढले। प्रत्येक वेळेला जो अत्याचार होत होता तो पहिल्यांदा प्रयोग बाजूच्या माणसावर होत होता। त्या माणसाचं नाव आहे कवी कलश, आणि तो जातीनं ब्राह्मण होता।
जाणीवपूर्वक या इतिहास असा वगळून सोयीस्कररित्या तुमच्यापर्यंत पसरवला जातो आणि एक ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज असा एक घाणेरडा गलिच्छ राजकारण या देशात चालू आहे, जे सावरकरांना कधीच अमान्य होतं. म्हणून सावरकरांनी 24 ते 37 या सर्व जाती निर्मूलन करण्यासाठी महार, मांग, चांभार, कुंभार प्रत्येक वस्तीमध्ये सावरकर जात होते. राजकारणात नाही ना भाग घ्यायचा, समाजकारणात भाग घ्यायला कुठली बंदी नाही. जे सावरकर म्हणाले ते 7 बाय 11 कोठडीत आयुष्यभर पडण्यापेक्षा मी शून्य उपयोगी पडेन. मी इथून बाहेर पडलो तर मी काही ना काही टक्केवारीने समाजाच्या उपयोगी पडेन. हिंदू ही एकच जात निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून सर्व जातींचा आंतरजातीय विवाह, सर्व जाती एकत्र येऊन संपूर्ण सहभोजनाचे कार्यक्रम रत्नागिरीमधल्या सगळ्या विहिरी 1929 साली सर्व दलितांसाठी खुल्या केल्या. तुम्हाला मंदिरामध्ये घेत नाहीत ना, चला आपणच एक मंदिर उभारावं. रत्नागिरीमध्ये अत्यंत दिमाखामध्ये एक मंदिर उभं केलं, पतित पावन मंदिर. एका भंगी माणसाच्या हातून लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला लावली. एक हॉटेल उघडलं, त्या हॉटेलमध्ये सर्वांना सहभागी होता आलं. कोणी येऊन तिथे चहा पित होता, कोणी येऊन तिथे एकमेकांना. सगळ्या जाती संपवण्याचं प्रचंड मोठं काम सावरकरांनी केलंय. पण दुर्दैव आहे की त्या सावरकरांना ब्राह्मण म्हणून हिणवलं जातं आणि ब्राह्मण नावाच्या चौकटीमध्ये बसवलं जातं. सावध व्हा, वेळीच सावध व्हा. राष्ट्राय स्वाहा.